खरं हिंदुत्व आणि आर्थिक आरक्षण हे मुद्दे महाराष्ट्रामध्ये चर्चेला आणण्याचं काम हिंदू महासंघाने केलं आहे. ठीक आहे, ॲव्हरेज साधारण 45 ते 50 होतंच गजवा मतदारसंघात, यावेळेसुद्धा झाले. कुणी कसं कोणाला मतदान केलं ते कळायला 4 तास लागतील. मी त्याच्यावर आता बोलणं मी सुद्धा योग्य ठरणार नाही. हिंदू महासंघासाठी पहिली निवडणूक होती एवढ्या मोठ्या प्रमाणावरची. 4 महिन्याचा राजकीय पक्ष निवडणूक लढवतो, शेवटपर्यंत पोहोचतो आणि निवडणुकीच्या दिवशीसुद्धा त्याचा परिणाम इम्पॅक्ट राहणार. इथपर्यंत यश हिंदू महासंघाने निवडणुकीमध्ये मिळवलं एवढं नक्की. खरं हिंदुत्व आणि आर्थिक आरक्षण हे मुद्दे महाराष्ट्रामध्ये चर्चेला आणण्याचं काम हिंदू महासंघाने केलं. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हळूहळू होईन हिंदू महासंघ वाढेल याचा आत्मविश्वास आम्हाला या निवडणुकीने दिलेला आहे. नाही, ठीक आहे, ॲव्हरेज साधारण 45 ते 50 होतंच गजवा मतदारसंघात, यावेळेसुद्धा झाले. कुणी कसं कोणाला मतदान केलं ते कळायला 4 तास लागतील. मी त्याच्यावर आता बोलणं मी सुद्धा योग्य ठरणार नाही. कोणीच नाही, आम्ही सगळे 16 च्या 16 लोकांना आमच्या शुभेच्छा आहेत माझ्यासह. नाही नाही सांगते, आमच्या सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांना 16 मध्ये सगळे झाले.